श्री कृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे हवा कधीच एका दिशेने वाहत नाही, ती वेळोवेळी दिशा बदलत असते, त्याचप्रमाणे मनुष्याचे नशीब सुद्धा वेळोवेळी बदलत असते। त्यामुळे वेळ खराब आहे म्हणून रडत बसायचे नाही, तर योग्य वेळ येण्याची वाट पाहायची, कारण वेळ ही नक्की बदलत असते। लक्षात ठेवा, जर वाईट लोक एक वेळा सांगितल्यावर समजले असते आणि सुधारले असते, तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत कधीच होऊ दिले नसते। देव तुम्हाला सुखाची यशाची वाट पाहायला लावत आहे, त्यामुळे तुम्ही निराश होऊ नका। हा काळ निघून गेला की देव तुम्हाला एवढे काही देऊन टाकेल की तुम्हाला घेण्यासाठी तुमची झोळीसुद्धा अपुरी पडेल। फक्त तुम्ही देवावर विश्वास ठेवा। जर एखादी अडचण सोडवायची असेल तर आपण त्यावर मार्ग शोधायला पाहिजे, नाहीतर लोक फक्त कारणे देतात, म्हणून आयुष्यात ते कधीच यशस्वी होत नाहीत। जर प्रेम करणारा एखादा मनुष्य तुम्हाला त्रास देणे, परेशान करणे, बोलणे सोडून देतो, तेव्हा आपण समजून घेतले पाहिजे की आपण त्याला गमावले आहे। दुसऱ्यांचे चांगले करणाऱ्या मनुष्यालाच नेहमीच त्रास होतो, कारण की नेहमीच जे वृक्ष चांगले रसाळ फळे देतो त्याच वृक्षाला लोक दगड मारत असतात, त्यालाच त्रास देतात। त्यामुळे आपण विचार न करता पुढे जायचं आहे। आजच्या या युगात तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला स्वार्थी व्हावे लागेल, हे मी सांगत नाही, तर या युगातील एक कटु सत्य आहे। जे लोक आपल्या प्रेमळ भावनांना मुळीच किंमत देत नाहीत, त्यांच्या मागे पुढे करणे म्हणजे प्रेम नव्हे तर निव्वळ मूर्खपणा आहे। जसे वारा हा ऋतू बदलण्याची शक्ती ठेवू शकतो, त्याचप्रमाणे मिळालेला आशीर्वाद सुद्धा तुमच्यावरील संकट दूर करण्याची शक्ती ठेवू शकतो। जे मनात आहे ते बोलण्याची ताकद असली पाहिजे, तसेच जे दुसऱ्याच्या मनात आहे ते समजून घेण्याची सुद्धा समजदारी असली पाहिजे। आपले इतरांसोबत असणारे नाते कधीच तुटू शकत नाहीत, फक्त आपल्याला ते जपण्यासाठी हिम्मत, प्रेम, सातत्य, समजदारपणा या सर्व बाबींची सांगड एकत्र केली पाहिजे हे लक्षात असावे लागते। जर आपण एखादे काम सुरूच केले नाही तर ते कधीच संपू शकत नाही, हे एक सत्य आहे। कोणतेही कामाचा सर्वात कठीण भाग म्हणजे ते काम सुरू करणे, त्यानंतर मागे यायचे नाही, त्यानंतर अजून कठीण परिस्थिती येणार, परंतु त्यानंतर येणारा काळ हा तुमच्या भविष्यासाठी उज्ज्वल करणारा असेल। जर मनुष्यामध्ये काही करण्याची मनापासून इच्छा असेल तर त्याला या जगातील कोणतेही गोष्ट असंभव नाही। जेथे आपण इतरांना समजून घेण्यात कमी पडू लागतो, तेव्हा आपणच स्वतःला समजून सांगण्याची आवश्यकता असते। जीवनात अमाप अडचणी आहेत। ज्यांनी ज्यांनी अडचणीवर मात करून पुढे जायचे ठरविले ते सर्व पुढे गेले, आणि जे अडचणीला घाबरून जागेवरच राहिले ते आयुष्यात बर्बाद झाले, त्यांचे आयुष्य अंधकारमय झाले। जीवनामध्ये आपल्यावर खूप मोठी संकटे येतात, परंतु आपण त्या संकटावर सहज मात करून पुढे जातो। जसे की कोणीतरी आपल्याला न दिसता सहकार्य करत आहे, त्यालाच आपण ईश्वर म्हणतो। म्हणून सर्वांनी सदैव लक्षात ठेवले पाहिजे, जेव्हा आपल्याला कोणीही मदत करत नाही तेव्हा परमेश्वराची कृपादृष्टी आपल्यावरच असते। माणसाने नेहमी राग आला की थोडेसे थांबावे, शांत व्हावे, आणि जर आपण चुकलो तर थोडेसे नम्रपणे चूक मान्य करावे। जे आपल्या हातात नाही त्या गोष्टीचा मोह कधीच करू नये, नाहीतर आपले जीवन खूप कष्टदायी होईल। जीवनात जर आपण नेहमी चिंताग्रस्त राहिलो तर त्याचा त्रास स्वतःलाच होईल। जर आपण चिंतामुक्त होऊन जीवन जगू लागलो तर जग आपला विचार करून नक्कीच चिंताग्रस्त होईल। आपले नशीब हे मेहनत केले तरच बदलू शकते। एका जागेवर बसून विचार करत राहिलो तर नशीब बदलत नाही। जीवन हे खूप लहान आहे, त्यामुळे आपण माणसांच्या पाठीमागे लागण्यापेक्षा आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यामागे लागले पाहिजे। सत्याच्या सरळ रस्त्यावर चालणे खूप कठीण आहे, पण लक्षात ठेवा, त्या रस्त्यावर तुम्हाला कोणीही हरवणार नाही, तुमचा विजय निश्चितच राहील। लहान मुलगा पडत पडतच चालायला शिकतो,
मनुष्य पाण्यात बुडत बुडतच पोहायला शिकतो। शरीराला कष्ट देतच मनुष्य या विश्वात सर्व गोष्टी सामर्थ्याने करू लागतो। जर तो या गोष्टीला घाबरून घरी बसला तर तो आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही। देवाने आपल्याला सर्वांना हिरा बनवूनच या पृथ्वीवर पाठवले आहे, फक्त गरज आहे ती अथक परिश्रम घेण्याची। ज्याप्रमाणे हिरा पैलू पाडले की सुंदर दिसतो आणि चकाकतो, त्याचप्रमाणे मेहनत करणारा मनुष्य शेवटपर्यंत चमकतच असतो। आईच्या नंतर फक्त आपली हिम्मतच आपल्याला प्रामाणिकपणे साथ देते, त्यामुळे हिम्मत कधीच खचू देऊ नका। सगळे काही आपणास पुस्तकातूनच शिकायला मिळत नाही, तर काही गोष्टी आपल्याला या पृथ्वीवरील स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांपासूनही शिकायला मिळतात, फक्त त्या आपल्या लक्षात आल्या पाहिजेत। केव्हाही एखाद्या गरजवंताला आपल्या घरी आल्यावर अपमानित करू नका, कारण वेळ आज त्यावर आहे, उद्या ही वेळ बदलून आपल्यावरही येऊ शकते। देवाची दृष्टी बदलायला जास्त वेळ लागत नाही। तुम्हाला कोणी समजून घेतले नाही म्हणून तुम्ही कधीच नाराज व्हायचे नाही, कारण या जगात चांगले पुस्तके चांगली माणसे समजून घ्यायला लोकांना फार वेळ लागतो।